राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी हे भाजपवर नाराज आहेत. अकोल्यामध्ये स्थानिक भाजपा पक्ष लोकसभेच्या प्रचारापासून दूर ठेवत असल्याचा आरोप मिटकरींनी केलेला आहे. भाजप लोकसभेचे उमेदवार अनुप धोत्रे यांचं आमंत्रण आल्याशिवाय प्रचार करणार नसल्याचंही मिटकरींनी स्पष्ट केलं आहे. पण जर महायुतीच्या उमेदवारालाच वाटत नसेल की राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपल्यासाठी यावं तर मी तरी का जावं. त्याच्यामुळे महायुतीमध्ये सन्मान दिला तर आम्ही नक्कीच सोबत आहोत. तर अद्यापही भाजपच्या उमेदवारांकडून किंवा भाजप पक्षाकडून मला आमदार म्हणून कुठल्याही ठिकाणी निमंत्रण नसल्याने मी गेलो नाही. आणि असेच जर ते वागत असतील आणि ताम्रपट घेऊन आम्ही जन्माला आलो असं समजत असतील तर हा भ्रमाचा भोपळा आहे. लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्च असते, त्यामुळे जनतेचा विचार करून त्यांनी पुढे जावं, हवेत राहू नये, हा त्याचा मैत्रीपूर्व त्यांना माझा सल्ला आहे.